AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। वाशी मतदार संघाचे आमदार तानाजीराव सावंत यांनी सर्व कार्यालयाचे विभागीय अधिकारी यांच्यासोबत कामाची आढावा बैठक घेतली आहे। परंडा भूम वाशिम मतदारसंघाचे आमदार तानाजीराव सावंत यांनी सर्व कार्यालयाचे विभागीय अधिकारी यांच्यासमवेत कामाच्या बाबत आढावा बैठक घेतली। सदरील आढावा बैठकीत आमदार सावंत जनतेच्या तक्रारी ऐकून संतप्त झाले। या मतदारसंघातील कामासाठी मतदारसंघाच्या बाहेरील ठेकेदार मशिनरी कामाला लावले जातात अशी तक्रार येथील ठेकेदारांनी करता सावंत भडकले। याच मतदारसंघातील ठेकेदार आणि मशीन कामाला लावावे अन्यथा काम बंद पाडा असा कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले। तसेच पंचायत समिती कार्यालयात रमाईर घरकुल इत्यादी कामासाठी लाभधारकांना 5,000 मागणी अधिकारी कर्मचारी करतात अशी तक्रार नागरिकांनी केली। त्यावर तात्काळ पोलीस केस करण्याबाबत पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांना सूचना केल्या। रस्त्याच्या दुरावस्थेबाबत बांधकाम खात्याची मुंडे यांचीही चांगलीच खरडपट्टी केली। नगरपालिकेची निवडणूक नजदीक आली असून परंडा नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात येणार असून प्रत्येक नगरसेवकांनी नियोजन करून आपली आदर्श नगरपालिका असावी यासाठी तातडीने जनतेची कामे करावीत असेही सांगितले। तसेच या आढावा बैठकीस गैरहजर असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्याची तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांना आमदार तानाजीराव सावंत यांनी सूचना दिल्या। या आढावा बैठकीस तहसीलदार रेणुकादास देवणीकर, जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन सभापती दत्ता अण्णा साळुंके, शिवसेना जिल्हा प्रमुख गौतम लटके सर, भूम नगराध्यक्ष संजय गाडवे, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, RPI प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे, नगरसेवक रत्नकांत शिंदे, शिवसेना युवा नेते रणजित पाटील आदी शिवसैनिक आणि पदाधिकारी हजर होते। तुकाराम गंगावणे, AIN न्यूज, परंडा।